विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा, खणापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला प्रचाराचा शुभारंभ। बाबर पाटील व पडळकर गट आमने सामने। खणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काल अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 जणांनी अर्ज घेतले आहेत। 17 जागांपैकी OBC प्रभागाच्या 4 राखीव जागांची निवडणूक स्थगित झाली असल्याने या ठिकाणी उर्वरित 13 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। 21 डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदान होणार असून सत्ताधारी सुहास शिंदे यांचा काँग्रेसचा गट 8 जागांवर, आमदार अनिल बाबर यांचा गट 5 जागांवर एकत्रित निवडणूक लढवत आहे, तर राजेंद्र माने यांचा गट, माजी आमदार सदाशिव पाटील गट, आमदार बाबर समर्थक राजाराम शिंदे यांचा गट 13 जागी एकत्रित निवडणूक लढवत आहे। त्याचबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा गटही या ठिकाणी स्वतंत्रपणे लढवत असून त्यांनी 10 जागी आपले उमेदवार दिले आहेत। 3 ठिकाणी अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, त्यामुळे खणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते ग्रामदैवतांना श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला। यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुहास पाटील, सुजित कदम, दत्तात्रय गायकवाड, रईस पीरजादे, अमीर पीरजादे, लालासाहेब भगत यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते।